खेळाडूचा खेळीचा अंत झालाय. पनवेलचा हा खेळाडू राईट हँड बॅट्समन, परंतु पहिल्याच बॉलवर अति घाई आणि संकटात नाही अशी परिस्थिती ही पहिल्या बॉलवर निर्माण झाली आणि टीमने जो विश्वास दाखवलाय पॉवर प्ले मध्ये तो सार्थकी ठेवू शकला नाही. आजचा दिवस खरं तर त्याच्यासाठी खराब असा मी उल्लेख करेन. गोलंदाजी मार्कवर आपण जीत खोत अगदी बामन डोंगरी गावचा हा यंगस्टर आणि एका बाजूला अपोजिशन टीम मध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरी तकदीर पाटील हा देखील बामन डोंगरी गावचा सितारा तर स्ट्रायकर एंडकडे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन झालेत. फटका चांगला होता की नाही, फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज जीत खोत. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या दोन बॉलवर दोन मोठी सफलता जीत खोतच्या नावी एका क्षणी मैदानामध्ये गोलंदाजीचं वादळ घेऊन आलेत. आमच्यासोबत लहू जोडलेत. लहू दोन चेंडू आणि दोन विकेट अगदी जीत खोतच्या नावे आले. आता मॅट्रिक असेल हा खेळाडू. परफॉर्मन्स जितका सुंदर हवा होता तेवढा अगदी पॉवर प्ले मध्ये दिला गेला. तिसरा चेंडू आणि हॅट्रिक, परंतु इनसाइड आउट. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आणि पहिलाच हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक अगदी पाहायला मिळाली जीत खोतच्या नावावर. सुरुवात वैभवस्तर आपण पाहिले तर पहिल्याच तीन चेंडूवरती तीन मोहरे टिपलेत आणि या स्पर्धेतील या सीझन मध्ये दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न करणारा हा गोलंदाज ठरलाय. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब सुंदर गोलंदाजी ज्याला म्हटली जात आणि का नाही असावी, कारण का ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि जणू काही इरफान पठाणनं भारताच्या गोलंदाजानं जेव्हा पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना पहिल्या तीन चेंडूवरती कसोटीमध्ये तीन गडी बाद केले होते जणू काही तशी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. दमदार दमदार सुरुवात मैदानामध्ये अगदी गोलंदाजीचा तोफखाना असलेला अगदी बामन डोंगरी संघ हा संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये ग्रामीण बॉल मध्ये अगदी ग्रामीण पोल मध्ये हाहाकार माजवला आणि त्यामधील एक आणखीन एक खेळाडू जसं या पीपीएलच्या स्टेजवर त्याचं आगमन आणि केता क्षणी हॅट्रिक न सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. आणखीन एक चांगला बॉल, मागील चार चेंडू तीन विकेट, कोणतीही धाव आले नाही, अद्याप खातं उघडता आलं नाही. या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षर इलेव्हन मुरबी या टीमला प्रमुख तीन मोहरे गमावले गेलेत आतापर्यंत. अरमान शेख अगदी तुम्ही पाहिला, त्यानंतर हर्ष ठाकूर आणि साहिल गायकर हे तीन खेळाडू तंबूच्या अश्राला रेस्ट करतील. टॉप एज लागलाय वन्स अगेन. पाच बॉल आणि चार विकेट, एकही रन आतापर्यंत आली नाही. काय गोलंदाजी! आणि जर गोलंदाजी आवडली असेल जीत खोतची एकदा जोरदार टाळ्या याच्या उत्तम दर्जाच्या गोलंदाजीसाठी. थँक्यू. खरोखर अप्रतिम गोलंदाजी,
वैभव सर आपण पाहिलं तर कदाचित हा पहिला गोलंदाज जीत खोत असा ठरेल की ज्याने विकेट आणि प्लस मेडन षटक आणि तेही पहिलं षटक काय कमालीची गोलंदाजी। आतापर्यंत पांच चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये चार गडी झेलबाद आणि एक चेंडू डॉट त्याच्यामध्ये तीन फलंदाज हे फर्स्ट स्लिप मध्ये बाद झालेत म्हणजे गोलंदाजी मध्ये कुठेतरी आपल्या स्विंग पाहायला मिळते ज्याला आउट स्विंग म्हटलं जातं तशाच पद्धतीची गोलंदाजी खरं तर जीत खोतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय। अंतिम चेंडूचा खेळ बाकी नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज राकेश पाडेकर मॅन फ्रॉम चिंद्रन चिंद्रन कडनं हा खेळ खेळणारा खेळाडू टावक्या त्याचा खेळाडू इथे मात्र या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी करेल का पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये कारण ऑलरेडी पहिली विकेट हॅट्रिक त्याच्याच नावी आणि हा बॉल तुम्ही पाहू शकता लेट कटच्या माध्यमातून चांगला दिशा दिली तंत्र वापरला वेट अँड वॉचचा क्रिकेट इथे पाहायला मिळाला अंतिम बॉलवर आणि चौका ठोकलाय परंतु पहिलं षटक खूप घातक राहिलं सध्या यज्ञेश प्रतिशा हर्षल इलेवन मुरबी या टीमच्या दृष्टिकोनातून परंतु सुरुवात करावी लागेल कारण योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा योग्य वेळ घ्यावी इथे रिव्ह्यू अगदी बॅट्समन रिव्ह्यू आहे बीमर साठी हा रिव्ह्यू मागण्यात आलाय कारण प्रत्येक टीमला आपण दोन रिव्ह्यू दिलेत एक रनआउट साठी आणि एक बीमर साठी या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते रिव्ह्यू मिळणार नाही त्यामुळे आता लगेच चेक केलं जाईल चाचपणी केली जाईल टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे या बॉलमध्ये परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल वैभव सर ज्या पद्धतीनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन असतं फक्त दोनच खेळाडू 30 yard सर्कलच्या बाहेर असतात अशी पाबंदी असताना सुद्धा या गोलंदाजानं अप्रतिम दर्जेदार इकॉनॉमिकल षटक म्हटलं जातं अशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्यामध्ये चार विकेट आणि एक विकेट हॅट्रिक संपन्न केली। लव एक गोष्टीचा मी उल्लेख करेन हा अंतिम बॉलवर चौकेराला डिसिजन अजून पेंडिंग आहे परंतु याच्या अगोदर आलेले पाच चेंडू खूप चांगले होते आणि या गोष्टीचा उल्लेख व्हायला हवा सहाचे सहा चेंडू अगदी आपल्याला हवेच त्याच दिशेने त्याच ठिकाणी पडतील याचं काही भेद नाही याचं